निदान झालेला आहे। तर राज्यातील रुग्णांची एकूण संख्या आता 1,10,744 इतकी झाली आहे आणि काल राज्यात 178 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर 5,071 रुग्णांना कालच्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आलाय। एकीकडे रुग्णांना डिस्चार्ज देणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, त्याचबरोबर राज्यात 2,786 रुग्णांचं निदान सुद्धा झालंय। मागील एक आठवड्यापासून 3,000 जास्त रुग्ण वाढत होते, मात्र काल ही संख्या कमी होताना दिसली। आणखी एक मोठी बातमी आहे, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या 3 पोलिसांचा गेल्या 24 तासात मृत्यू झालाय। यामुळे मुंबई पोलीस दलातील कोरोनाने निधन झालेल्यांची संख्या 30 वर पोहोचलेली आहे। तर मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे। सर्व मृत पोलीस कर्मचारी अंधेरी पोलीस ठाणे, निर्मलनगर पोलीस ठाणे, जोगेश्वरी पोलीस ठाणे इथल्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते। आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील सुमारे 2,000 जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे। राज्यातील मृत पोलिसांचा आकडा 42 वर गेलाय। दरम्यान मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय। रुग्णांची आकडेवारी नेमकी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात। सोमवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 1,669 रुग्ण सापडले, तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 59,201 इतकी झाली आहे। तर मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 3,139 रुग्ण बरे झालेत आणि आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या 39,125 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवलंय। तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 58 रुग्ण दगावलेले आहेत, ही संख्या आपण बघू शकतोय। 1,669 रुग्ण काल सापडले। तर पुण्यामध्ये काल दिवसभरात 234 पॉझिटिव्ह रुग्ण निघालेले आहेत, यामुळे एकूण रुग्णांची संख्या 9,890 इतकी झाली आहे। तर गेल्या 24 तासांमध्ये पुण्यात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय आणि दिवसभरात 236 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। तर 230 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे, यामध्ये 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत। पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय। पुण्यातील आकडेवारीवर एक नजर टाकूयात। पुण्यामध्ये काल 234 नवे रुग्ण सापडलेले आहेत, तर एकूण रुग्णसंख्या यामुळे 9,890 झाली आहे। तर आतापर्यंत एकूण मृत्यू 458 झालेत आणि काल एका दिवसात 10 जण दगावले कोरोनामुळे। तर आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 6,400। काश्मीरमधून इथल्या शोपियान जिल्ह्यात भारतीय सुरक्षा रक्षक आणि अतिरेक्यांमध्ये आज चकमक झाली आहे। आज झालेल्या चकमकीमध्ये 3 अतिरेक्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा रक्षकांना यश आलंय। तुर्कवांगम भागामध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या भागाला वेढा घातला आणि त्यानंतर ही चकमक झाली आहे। तर या भागात सध्या सुरक्षा रक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि आतापर्यंत 3 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, राज्याच्या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देणारी बातमी समोर येते आहे। परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येनं राज्यात परतत आहेत। गेल्या 15 दिवसांमध्ये मजूर तब्बल 1.5 लाख मजूर परतल्याची माहिती आहे। तर लॉकडाऊन नंतर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या राज्यात गेले होते। तब्बल 844 रेल्वेगाड्यांद्वारे 12,05,000 मजूर स्वगृही परतले होते। तर मुंबई ठाणे नाशिक पुण्यासह राज्यातील उद्योग पुन्हा सुरू करायचे आणि मजुरांची वानवा भासणार होती। तर सुरुवातीला परराज्यांमधून अत्यंत कमी मजूर येत होते, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये यात लक्षणीय वाढ होती आहे। मुंबई ठाणे आणि पालघर इथं 279 रेल्वेगाड्यांमधून 1,00,000 मजुरांची वापसी झाली आहे। तर बुलढाणा नंदुरबार गोंदिया रायगड सातारा सोलापूर नागपूर पुणे या शहरांमधून जवळपास 4,000 मजूर रोज परतत आहेत। तर गेल्या 13 दिवसांमध्ये जवळपास 50,000 मजूर राज्यात परतल्याची माहिती आहे। आणखी एक मोठी बातमी आहे, सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनावतनं गंभीर आरोप केलेत। बॉलिवूडमध्ये आउटसाइडर्सचं खच्चीकरण करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप कंगनानं केला आणि ज्यांना गॉडफादर नसतो त्यांना बॉलिवूडमधून बाहेर फेकलं जातं असा आरोप कंगनानं केला आहे।
सुशांत सिंग कोणत्याही फिल्म स्टारचा मुलगा किंवा नातलग नव्हता, तो एका सामान्य कुटुंबातून स्ट्रगल करत अभिनेता बनला होता आणि त्यामुळे तो आउटसाइडर होता आणि त्यामुळे त्याच्यावर अनेकांचा राग होता, असा आरोपही कंगनाने केलाय. क्लियरली कह रहे हैं कि लोगों को बैक कर रहे हैं कि प्लीज मेरी फिल्म में देखो, मेरा कोई गॉड फादर नहीं है, मुझे निकाल दिया जाएगा इस इंडस्ट्री से. अपने इंटरव्यू में वो जाहिर कर रहे हैं कि मुझे क्यों नहीं ये इंडस्ट्री अपनाती है, आई फील लाइक अ लेफ्ट ओवर. तो क्या इसमें इस हादसे की कोई बुनियाद नहीं है? किस तरह से अगर किसी और स्टार किड ने इस तरह से 6-7 के साल के स्पैन में काय पहुंचे, जैसे उनको कोई डेब्यू की कोई अक्नॉलेजमेंट, कोई अवार्ड नहीं मिला, या केदारनाथ या धोनी या छिछोरे जैसी फिल्म, एक गली बॉय जैसी एक वाहियात फिल्म को सारे अवार्ड मिले.